नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टुडे वी विल लर्न अबाउट प्लेसेस अँड प्लेस व्हॅल्यूज ऑफ गिवन नंबर. ओके, सो 213.864 दिस इज द डेसिमल फ्रॅक्शन वी हॅव गिवन. बघा, आज आपण प्लेसेस, हां, ज्याला आपण स्थान असं म्हणतो, आणि प्लेस व्हॅल्यू, स्थानिक किंमत, या गोष्टी समजावून घेणार आहोत डेसिमल फ्रॅक्शनच्या बाबतीत. सो 213.864 हा आपल्याला दिलेला नंबर आहे. आपण लास्ट टाईम हे बघितलं होतं की याच्यातले जे नंबर्स आहेत त्यांच्या प्लेसेस, बघा, टू जो आहे तो टू आहे हंड्रेड्स प्लेसला. आपण पहिल्यांदा डेसिमल पॉईंटचा विचार करूया. दिस इज डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंटच्या जवळ लेफ्ट साईडला जो नंबर असेल तो युनिट्स प्लेसचा असणार आहे. आपण ह्याला म्हणतानाच 213 म्हणतो, बरोबर, आणि पुढचे डिजिट घेतो 864. सो बघा आपण कसं म्हणणार आहोत, 213. सो 213 थ्री कुठे आहे बघा, युनिट्स प्लेसला आहे. वन इज ॲट टेन्स प्लेस अँड हंड्रेड्स प्लेसला कोण आहे, टू आहे. त्याच्यानंतर डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला एट जो आहे तो येणार आहे टेन्थ प्लेसला. हां बघा, ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक आहे. ही टेन्स आहे प्लेसचं नाव, याचं नाव आहे टेन्थ, TNH THS. हां, ज्याला आपण मराठीमध्ये पण काय म्हणतात आपण बघितलं होतं, दशांश, शतांश आणि सहस्त्रांश. ओके, सिक्स बघा हंड्रेडथ प्लेसला आहे अँड फोर कुठे आहे, थाउजंडथ प्लेसला आहे. ओके, आता हे प्लेसेस आपण शिकलो होतो, आता आपण यांच्या प्लेस व्हॅल्यूजचा विचार करूया. बघा, आता हा जो थ्री आहे, थ्री कुठे आहे, युनिट्स प्लेसला आहे. मग युनिट्स प्लेसला असल्यामुळे आपण थ्रीची जी प्लेस व्हॅल्यू होती ना ती आपण अशी लिहित होतो, बघा, थ्री इंटू वन म्हणजे किती आली बघा, थ्री. युनिट प्लेसला असल्यामुळे आपण त्या डिजिटला वनने मल्टिप्लाय करत होतो, म्हणजे युनिट प्लेसला त्याची प्लेस व्हॅल्यू किती आली, थ्री. आता वन बघा, वन कुठे आहे, वन इज ॲट टेन्स प्लेस. सो टेन्स प्लेसला असेल तर आपण त्याची प्लेस व्हॅल्यू काय करणार, मल्टिप्लाइंग बाय टेन, राईट. सो वन इंटू टेन केलं, यायला किती, टेन. टूची प्लेस व्हॅल्यू बघूया. टू इज ॲट हंड्रेड्स प्लेस, दॅट मीन्स वी हॅव टू मल्टीप्लाय टू बाय हंड्रेड, राईट. सो प्लेस व्हॅल्यू ऑफ टू इज 200. हां, सो सिमिलर वे आता इथे काय करतो प्लेस व्हॅल्यूज करताना ते आपण बघणार आहोत. बघा, हा टेन्स आहे म्हणून टेनने मल्टीप्लाय केलं. ही प्लेस कोणती आहे, टेन्थ प्लेस आहे. सो एटला टेन्थ प्लेस असल्यामुळे वन अपॉन टेनने मल्टीप्लाय करायचं. एट इंटू वन अपॉन टेन, मग वन अपॉन टेनने मल्टिप्लाय करताना न्युमरेटरचा प्रॉडक्ट म्हटलं, एट वनचा एट आलं, एट अपॉन टेन. आणि आता एट अपॉन टेन आपण डेसिमल फ्रॅक्शनमध्ये लिहू शकतो 0.8, राईट. डेसिमल प्लेस काय, डिनॉमिनेटरला किती आहे, टेन. सो एक डेसिमल पॉईंट येणार, सो 0.8 लक्षात येतंय. सो हे असं मल्टिप्लिकेशन करून लिहिलात तरी चालेल, एट अपॉन टेन एवढंच लिहिलात तरी चालेल, किंवा 0.8 एवढंच लिहिलात तरी पण चालेल. आपण कसं येते व्हॅल्यू ती तुम्हाला दाखवतो आहे. आता पुढचा बघूया, सिक्स डिजिट. सिक्सची प्लेस कोणती आहे बघा, सिक्स इज ॲट हंड्रेडथ प्लेस. सो हंड्रेडथ प्लेसला असल्यामुळे सिक्सची प्लेस व्हॅल्यू कशी लिहिणार आपण, बघा, सिक्स इंटू वन अपॉन हंड्रेडथ प्लेस असल्यामुळे वन अपॉन हंड्रेड. आता मल्टिप्लिकेशन केलं तर सिक्स वन जा सिक्स, सिक्स अपॉन हंड्रेड झालं. आता डिनॉमिनेटरला टू झिरो झालेत, हंड्रेड आला आहे, म्हणजे दोन डेसिमल प्लेसेस येणार, म्हणजे सिक्स 0 आणि 0.06. सो 0.06 इज द प्लेस व्हॅल्यू. बघा इथे सुद्धा आपण एवढंच लिहिलं, सिक्स अपॉन हंड्रेड तरी बरोबर असणार आहे, आणि 0.06 लिहिलं तरी पण बरोबर असणार आहे, ठीक आहे. आता शेवटचं बघूया, थाउजंड्स प्लेसला फोर आहे. मग फोरची जर प्लेस व्हॅल्यू लिहायची असेल तर फोर इंटू थाउजंड प्लेसला असल्यामुळे वन अपॉन वन थाउजंडने आपण मल्टिप्लाय करणार. सो फायनली वॉट वी गेट, फोर अपॉन वन थाउजंड. सो थाउजंड इज ॲट डिनॉमिनेटर, सो दॅट मीन्स देर आर थ्री झिरोज, म्हणजे तीन डेसिमल प्लेसेस लागतील बघा, म्हणजे फोर टू थ्री, म्हणजे प्लेस व्हॅल्यू काय आली बघा, 0.004 लक्षात येतं आहे. सो या पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत, प्लेस व्हॅल्यूज द्यायच्या आहेत. सो डिपेंडिंग ऑन दिस आपण प्रॉब्लेम सेट 38 सॉल्व करूया. बघा प्रॉब्लेम सेट 38 पहिला क्वेश्चन आपण घेतो. बघा, रीड द डेसिमल फ्रॅक्शन अँड राईट डाऊन द प्लेस व्हॅल्यू ऑफ इच डिजिट. काय करायचं आहे, वाचायचं आहे आणि प्लेस व्हॅल्यू लिहायचे प्रत्येक नंबरची, म्हणून मी तसं लिहिलं आहे. बघा, सो फर्स्ट वन इज 6.13. सो पहिला डिजिट आहे बघा सिक्स, सो प्लेस व्हॅल्यू ऑफ सिक्स, सिक्स कुठे बघा, युनिट प्लेसला, म्हणजे काय करणार, सिक्स इंटू वन विच इज इक्वल टू सिक्स. सो प्लेस व्हॅल्यू ऑफ सिक्स इज सिक्स.
प्लेस वैल्यू ऑफ वन. सो वन कुठे आहे बघा, टेन्थ प्लेसला आहे. सो टेन्थ प्लेसला म्हणजे वन अपॉन टेन ने मल्टीप्लाय करायला लागेल. सो वन इंटू वन अपॉन टेन विच इज इक्वल टू वन अपॉन टेन, राईट, वन इंटू वन वन, सो दॅट मीन्स 0.1. त्याच्यानंतर प्लेस व्हॅल्यू ऑफ थ्री, थ्री कुठे आहे बघा, थ्री इज ॲट हंड्रेडथ प्लेस. सो थ्री इंटू वन अपॉन हंड्रेड विच इज इक्वल टू थ्री वन जा थ्री, सो थ्री अपॉन हंड्रेड. सो थ्री अपॉन हंड्रेड म्हणजे काय, 0.03, राईट, 0.03 लक्षात येतं आहे. सो या पद्धतीने लिहायचं आहे. मग परत एकदा सांगतोय बघा, तुम्ही डायरेक्टली वन अपॉन टेन लिहा, थ्री अपॉन हंड्रेड लिहा, सिक्स लिहा चालेल, किंवा 0.1 लिहा, 0.03 लिहा डायरेक्टली, हे मल्टिप्लिकेशन न करता तरीसुद्धा चालेल, नो प्रॉब्लेम. पण मी तुम्हाला ह्याच पद्धतीने सोडवून दाखवणार आहे. ओके, सो सेकंड एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल बघा, 72.05. सो प्लेस व्हॅल्यू ऑफ सेवन, सेवन इज ॲट टेन्स प्लेस. सो सेवन इंटू टेन, सो दॅट मीन्स 70. देन प्लेस व्हॅल्यू ऑफ टू, टू इज ॲट युनिट प्लेस. सो टू इंटू वन दॅट मीन्स 2. देन प्लेस व्हॅल्यू ऑफ झिरो, झिरो कुठेही आला तरी प्लेस व्हॅल्यू किती असते, झिरो. सो आपण डायरेक्टली झिरो लिहून ठेवूया. देन प्लेस व्हॅल्यू ऑफ फाईव्ह, फाईव्ह इज ॲट हंड्रेडथ प्लेस. सो दॅट मीन्स 5 इंटू वन अपॉन हंड्रेड, सो विच इज इक्वल टू 5 वन जा 5 अपॉन हंड्रेड, सो विच इज इक्वल टू 0.05 इज द प्लेस व्हॅल्यू. ओके, देन 0.59 फिफ्थ एक्झाम्पल घेतो आहे. सो फर्स्ट वन इज झिरो, सो ऑलवेज प्लेस व्हॅल्यू ऑफ झिरो इज झिरो, नेहमीप्रमाणे झिरोच असणार आहे. प्लेस व्हॅल्यू ऑफ फाईव्ह, फाईव्ह एज ॲट टेन्थ प्लेस. सो फाईव्हची प्लेस व्हॅल्यू काय करणार, 5 इंटू 1 अपॉन 10, सो विच इज इक्वल टू 5 अपॉन 10, बरोबर ना, 5 वन जा 5. सो 5 अपॉन 10 म्हणजे किती आले, 0.5 आले. देन प्लेस व्हॅल्यू ऑफ नाईन, नाईन इंटू बघा, नाईन कुठे आहे, हंड्रेडथ प्लेसला आहे. सो 9 इंटू 1 अपॉन 100, सो 9 एक 9, 9 अपॉन 100. सो 9 अपॉन 100 मीन्स 0.09. लक्षात येतं आहे. सो या पद्धतीने उरलेले दोन आहेत फक्त तुमच्यासाठी सब क्वेश्चन्स, ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. थँक्यू.